कविता कशी सुचते आपल्या रोजच्या जगण्याशी त्याचं काय नातं असतं किंवा कवींचं जग वेगळं असतं का अशा अनेक प्रश्नांविषयी आपल्या मनात उत्सुकता असते याविषयी विचार करताना आपल्याच लक्षात येतं की कवींचं जग वेगळं नसतं तर जगाकडे पाहायचा त्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो जगण्याविषयीचा असाच निराळा दृष्टिकोन एका शेतकरी स्त्रीनं बहिणाबाई चौधरींनी कवितेतून जोपासला आकाश जमीन आणि माणूस यांचा विलक्षण खेळ बहिणाबाईंनी निरखला मनाची माणसाची आणि माणूसपणाची कविता बहिणाबाईवर बहेन शेतात वगैरे जायचा सा त्यांच्या सानिध्यात राहिलेलो आहे फार प्रेम करायच्या माझ्यावरती निंनी तुपलेल्या टाइमला गाण्या बनायच्या नको लागू भुजीबा सदा नाही साठी आमचे सासू होते आदल सासू सोपानदेव बुवाचे कधी गेले का मग सोपानदेव बुवाले गाणे शिकवायचे दाट्यावरले द नाचे आणि दोन मुलं होते तिला आणि मुलगी होती एका साई दिसाला कशा होते सुंदर होती दुरून दिसते पंढरी दवई तु साई तुझी मंजुरी कवई दुरून दिसते पंढरी हिरवी गार तु साई आला मंजुऱ्याचा गाणे येते माय सरस्वती माले शिकाळी ते बोली तुझ्या पायाची चाहुल लागे पानापानामधी तेव्हा तुझं येणं जाणं वारा सांगे कानामधी बहिणाबाईंना कवितेची चाहूल इतकी सहज लागायची बहिणाबाईंना अक्षरांची ओळख नव्हती असं असलं तरी रोजच्या कष्टांचे अनुभव हेच त्यांच्या कवितेचं संचित होतं या अनुभवांना त्यांनी स्वतःच्या भाषेत शब्दरूप केलं अठराशे ऐंशी ते एकोणीशे एक्कावन्न या एकाहत्तर वर्षांच्या आयुष्यातलं बहिणाबाईंचं खानदेशी बोलीतलं काव्य आणि त्या काव्याशी घट्टपणे जोडलेलं त्यांचं जगणं त्यांच्या मुलानं सोपानदेव चौधरींनी लिहून काढलं मी मराठी शाळेत असताना चौथ्या यत्तेत असेल जुनी पुस्तकं चाळत होतो तोच माझ्या आवडीचा एक धडा मला दिसला त्याचा मथळा सावित्रीचे चातुर्य जात्याच्या घरघरीबरोबर तिच्या ओठातून बाहेर पडणाऱ्या ओव्या माझ्या कानी पडताच मी उठलो आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवून पडलो सायत्री सायत्री सत्यवानाची सावली निंघे सत्यवानं त्याच्या मागून धावली आईचं दळण संपल्यावर मी आईला विचारलं हाओ माय या ओव्यातून कोणी शिकाडल्या त्यावर आई म्हणाली अरे तू काल तो सायत्रीचा दडावाची धावला ना त्याचंच गाणं मी मनानं तयार केलं म्हटलं की आड्यातलं पाणी वढ्याचं स्वयंपाक करायचा न रोज टोपला घेतलं म्हणजे शेतात जायचं पेरणी करायची निंद्याला जायचं उडीत काप्याला जायचं ज्वारी काप्याला जायचं लानी करायची शेतातून आलं म्हणजे स्वयंपाक करायचा खाणं पिणं झालं आणखी शेतात जायचं सकाळी आरे घरोहेरच्या असोद्याच्या आठवणीत रमलेल्या बहिणाबाई जेव्हा लग्न होऊन जळगावला चौधरी वाड्यात आल्या तेव्हा त्या तेरा वर्षांच्या होत्या कुटुंब मोठं होतं पण पुढे ते विभक्त झालं अशातच दुष्काळ पडला हातातल्या खुरप्याची जागा हातोड्यानं घेतली खडी फोडता फोडता हाताला घट्टे पडले मात्र संकट इथेच थांबली नाहीत वयाची तिशी उलटण्याच्या आतच बहिणाबाईंना वैधव्य आलं कुंकू पुसल पुसलं आता उरलं गोंधन तेच देईन देईन नशी बाले आवतन नका नका आया बाया नका करू माही किव झालं झालं समाधान आता माले माया जीव आमच्या घराच्या भिंतीवर एक चतुर्भुज विष्णूच चित्र लावलेलं होतं एकदा त्या चित्राच्या पाया पडताना आमच्या राजसात्यानं तिला पाहिलं आणि आईला विचारलं काय वहिनी काय मागलं देवापाशी त्यावर आई म्हणाली काय मागायचं राजस त्याले त्याची गैरी काम आहेत आपलं काम आपण करवा आपण आपल्या कष्टाचे धनी मी एकदा आईला म्हणालो माय तू कितले कष्ट करते व जीव बायणाऱ्या उन्हामध्ये शेतावर रावराव राबते बर तू नजर जर सतत जमिनीकडे मग तुला आमच्या पेक्षा वेगळे विचार सुचता तरी कसे त्यावर आईनं उत्तर दिलं अरे या धरित्रीच्या आरशामध्ये मी सर्ग पाहते बाप्पा धरत्रीच्या कुशी मंदी बिय बिया वरे पसरली माटी जशी शाल पांघर देवाला किंवा दैवाला दोष न देता आयुष्याचे अर्थ शोधण्याकरता त्यांच्या विचारांची धडपड सुरू होती स्वतःला जाणवलेलं बोलण्याकरता मनात भाषा पिंगा घालत होती एकदा तिने मला प्रश्न केला तू जे सबत बोलतोस त्या शब्दाशी तू कधी बोललाय रे शब्दांशी कसं बोलायचं धावणीची धाव येरीची धाव बैलगाडीची धाव सडल्याची धाव धाव या शब्दाचे असे अनेक अर्थ उलगडून ती असली आणि म्हणाली असा एक एक शब्द केवढ ज्ञानशी काढतो किती रंगविषयी रंग रंग भरले डोळ्यात मयासाठी शिरीरंग रंग, रंग खेयाबायात कविता म्हणजे मन मोकळं करण्याचा तसंच मनाला शहाणं करण्याचा एक मार्ग असतो हे बहिणाबाईंना उलगडलं होतं निसर्ग आणि माणूस हा तर त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता आमच्या मळ्यात विहिरीच्या धावेवर एक गुलमोहराचं झाड आईने लावलं होतं एकदा शेजारच्या मळ्यातल्या बाईने आईला विचारलं तू ने झाड हो का काबर लावलं या झाडाले ना येता ना काही येता ना होड भरे ना पोट भरे त्यावर आई म्हणाली उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे गैरा उंडाया राहतो पण हे झाड पाहिलं ना वड़ा की माय मन भरतं देवानं पोट भर्याचे गैरे झाड दिले पण हे मन भर्याचं झाड आहे मन वढाय वडाय उभ्या पिकातल ढोर किती हाकला हाकला फिरी येत पिकावर जगण्याच्या तंद्रीतून आलेली बहिणाबाईंची ही कविता आपलं जगणं आणि कविता यात अंतर नसलेली साध्या सोप्या भाषेतून जीवनाचा समग्रपणा कवेत घेणारी आणि सृष्टीकडे पाहायची दृष्टी देणारी तिची कविता बहिणाईची कविता बहिणावाच लग्न झालं तेव्हापासून बहिणाबाई या वाळ्यात वावरल्या सवरल्या बहिणाबाईचा अंत आला तेव्हा बहिणाबाईनं गीता ऐकली आणि आन आनंदाने इथे श्वास सोडला आला सास गेला सास जीवा तुहरे तंतर जगन मरण एका सासाचं अंतर